आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोनपेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला त्याच्या बँक अकाउंटला कसे पैसे पाठवले जातात त्यासाठी संबंधित व्यक्तीचा बँक अकाउंट नंबर तसेच त्या बँकेचा आय एफ सी कोड आपल्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे तर आपण पाहूया की एखाद्या व्यक्तीला फोनपेच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी त्याचा अकाऊंट नंबर आपल्या फोनपे ॲपला कसा ॲड करावा त्या माध्यमातून कसे पैसे पाठवावे व त्याबरोबरच पैसे पाठवल्याची हिस्ट्री नेमकी कशी पाहावी फोनपेने ऑनलाईन पेमेंट करत असताना बँक अकाउंट कसे ॲड करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या मोबाईल स्क्रीनवरील फोनपे या ॲपवर आपण येणार आहोत फोनपे ॲपला आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक आप इंटरफेस ओपन होईल त्या इंटरफेसवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन आहेत जे मागे व्हिडिओत आपण पाहिलेले आहेत त्यातील टू अकाउंट या ऑप्शनला आता आपण क्लिक करणार आहोत त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ॲड असलेले अकाउंट आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहेत तर आपल्याला नवीन अकाउंट ॲड करण्यासाठी ॲड बँक अकाऊंटला क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीच्या बँकची नावे येतील की कोणत्या बँकेचं अकाउंट तुम्हाला ॲड करायचं आहे तर त्यातील मला स्टेट बँक ऑफ इंडियाचं ॲड करायचं त्याला मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अकाऊंट नंबर टाकण्यास सांगितला जाईल तो काळजीपूर्वक का आपण अकाऊंट नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे अकाऊंट नंबर दोन वेळेस विचारला जाईल तो दोन वेळेस त्या ठिकाणी कन्फर्म करून लिहायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोडही विचारला जातो परंतु या ठिकाणी हे अकाउंट माझेच असल्यामुळं या ठिकाणी मला आय एफ सी कोड हा नॉट रिक्वायर्ड येतो आहे परंतु आय एफ सी कोड या ठिकाणी लिहायचा आहे एस बी आय एन जो असेल तो आणि त्यानंतर खाली अकाऊंट होल्डर नेम जो काही धारक आहे त्याचं नाव आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी मी माझं नाव लिहितो आहे तोडकर जीयस हे असं मी माझं नाव या ठिकाणी टाईप करतो आहे तो ज्यांचं अकाउंट ॲड करायचं आहे त्यांचं नाव तुम्ही या ठिकाणी ॲड करायचं आहे त्यानंतर खाली हा जो मोबाईल नंबर आहे की या मोबाईल नंबरवर पैसे पाठवल्यानंतर आपल्याला एक एस एम एस येतो हो की पैसे डिलिवर झाल्याचा तो आपण या ठिकाणी स्वतःचाही टाकू शकतो किंवा पुढच्या व्यक्तीचाही टाकू शकतो त्यानंतर खालच्या बाजूला लिहित असताना एक निक नेम टाकायचे की जे निकनेम निक आपल्याला स्क्रीनवर ॲड अकाउंट या ऑप्शनमध्ये दिसणार आहे मी तोडकरजी असं या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्याला आता आपण कन्फर्म करणार आहोत सर्व माहिती व्यवस्थित पाहायची आहे एकदा आणि ती माहिती पाहिल्यानंतर आपण कन्फर्म या बटनला क्लिक करणार आहोत कन्फर्म या बटनला क्लिक केल्यानंतर आता आपण त्याला पैसे पाठवून पाहूयात या ठिकाणी पाहतो तोडकरजी हे निकनेम नेम आलेला आहे त्या ठिकाणी अमाऊंट आपण एंटर करणार आहोत या ठिकाणी मी माझ्याच अकाउंटवरून माझ्याच अकाउंटला या ठिकाणी मी शंभर रुपये या ठिकाणी मी तुम्हाला ट्रान्स्फर करून दाखवतो हो त्यासाठी एंट्रा अमाऊंट या ऑप्शनमध्ये आता आपण आपली जी अमाऊंट आहे ते अमाऊंट या ठिकाणी टाकणार आहोत तर या ठिकाणी मी अमाऊंट टाकलेली आहे आणि त्यानंतर मी सेंड या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एंटरफेस ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर प्रोसेसिंग येईल आणि सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन हे आता आपल्यासमोर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण अकाऊंट ॲड करून त्याला पैसे कसे पाठवायचे हे पाहिलेलं आहे या ठिकाणी बॅक येऊया आणि पाहूया की आपला अकाऊंट कशा पद्धतीनं ॲड झालेला आहे टू अकाऊंट ह्या ऑप्शनला मी परत या ठिकाणी क्लिक करतो आहे आणि यामध्ये आता मी सर्च करतो आहे पहा तोडकर जी नावानं ना निक नेमनं आपण ते सेव्ह केलेलं आहे या ठिकाणी ते तोडकर जी आणि शेवटचे फोर डिजिट अकाउंटचे या ठिकाणी आपल्याला दाखवते तर या ठिकाणी सेंड करत असताना कसे सेंड करायचे हे आपण पाहिलं ही यानंतर आपण पाहणार आहोत की आपली ट्रान्झॅक्शन झाल्याची हिस्ट्री कुठं पाहायची तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये हिस्ट्री नावाचे दोन ॲरो आहेत या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपली जी काही हिस्ट्री आहे रिचार्ज केलेली असेल फोन बिल भरलेली असेल ह्या सगळ्या अमाऊंट सेंड केलेली हिस्ट्री या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे म्हणजे हिस्ट्री ऑप्शनमधून आपण आपली आ, टोटल ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकतो तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नेमकं फोनपेला बँक अकाउंट कसा ॲड करायचा त्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे आपण